नमस्कार, आज आपण मूग डाळीचे पकोडे बनवणार आहोत. याला मूग डाळीचे भजे पण म्हणतात. इथे मी 7 ते 8 तास मूग डाळ भिजत ठेवली होती सकाळी. आता आपण याला ह्याचं पाणी नितून वाटून घेणार आहोत. वाटताना त्यात लसूण आणि आलं घालणार आहोत आपण. पहा, इथे 4 ते 5 पाकळ्या आपण लसूण घेतले, 5-6 पाकळ्या आहेत. आलं घालणार आहोत यात थोडंसं आपण. थोडंसं आलं घालती आणि 7-8 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घालणार आहोत. या प्रकारे आपण तुकडे करणार आहोत. आता आपण याला वाटून घेऊयात. ही बिना पाण्याचीच वाटायची. हे पहा, ही आपली मुगाची डाळ वाटून झालेली आहे. यात आपण आता थोडीशी जिरा पावडर टाकणार आहोत. इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलाय. चवीनुसार मीठ घालते याच्यात. एकीकडे तेल तापत ठेवायचे. ह्याला तर छान असं फेटून घ्यायचं हलक्या हाताने. हे मूग डाळीचे पकोडे तुम्ही हिरव्या चटणी, पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर, दोन्हीबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतात. आता आपण पडोक पकोडे करायला घेऊया. तेल तापले. आता आपण यात मुगाच्या डाळीचे पकोडे सोडणार आहोत. तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे करू शकता. पावसाळ्यात खायला खूप छान लागतात. गरम गरम चहा आणि मूग डाळीचे पकोडे भन्नाट बेळत होतो. हे पहा, छान असे कसे खमाम छान लालसर कलर आलेला आहे. आता आपण याला काढणार आहोत बाहेर. याचप्रमाणे मी बाकीचे तळून घेते. गरम गरम मूग डाळीचे वडे, पकोडे किंवा भजे काही म्हणायला आता गरम गरम खायला तयार आहेत. धन्यवाद.